अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनच्या चिन्हावर क्लिक करा, जेणेकरून अपलोड होणारे नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहता येतील. नमस्कार मित्रांनो, मराठी टेक अपडेटमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. विविध मेडिकल अभ्यासात हे सिद्ध झाले आहे की तांब्याच्या भांड्यात ठेवण्यात आलेले पाणी आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरते. आयुर्वेदामध्येही सांगण्यात आले आहे की तांब्याच्या भांड्यातील पाणी प्याल्यास विविध आजारांचा धोका टळतो. हे पाणी प्याल्याने कोणकोणते लाभ होतात हे आपण जाणून घेऊयात. पहिला आहे, रक्त वाढते. दररोज तांब्याच्या भांड्यातील पाणी प्याल्यास यामध्ये कॉपर रक्ताची कमतरता दूर करेल, यामुळे ॲनिमियाचा धोका टळतो. हेल्दी राहील स्किन. दररोज रात्री तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ठेवावे आणि सकाळी उठल्यानंतर हे पाणी प्यावे, यामुळे त्वचेशी संबंधित समस्या दूर होऊन त्वचा उजळेल. ॲसिडिटी नष्ट होते. तांब्याच्या भांड्यात कमीत कमी 8 तास ठेवलेले पाणी प्यावे, यामुळे ॲसिडिटी आणि गॅस दूर होऊन पचनक्रिया ठीक राहते. थायरॉईड. तांब्यातील कॉपर थायरॉक्सिन हार्मोनला संतुलित ठेवते, यामुळे थायरॉईडचा धोका दूर होतो. सांधेदुखी दूर होते. रोज सकाळ संध्याकाळ तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे, यामुळे सांधेदुखीच्या वेदना कमी होतील आणि आराम मिळेल. वजन कमी करण्यात सहाय्यक. रोज सकाळ संध्याकाळ तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे, यामुळे शरीरातील एक्स्ट्रा फॅट कमी होईल आणि वजन कमी होण्यास मदत मिळेल. बॅक्टेरिया नष्ट होतील. तांब्यातील अँटीबॅक्टेरियल गुण असतात. यामध्ये पाणी ठेवल्यास पाण्यातील बॅक्टेरिया नष्ट होतात आणि डायरिया, अतिसार, कावीळीचा धोका टळतो. हृदयविकार दूर राहतात. तांब्याच्या भांड्यात 8 ते 10 तास ठेवलेले पाणी प्याल्याने कोलेस्ट्रॉल लेवल नियंत्रणात राहते आणि हृदय मजबूत होते. जखम ठीक होते. तांब्यामध्ये असलेले अँटीबॅक्टेरियल गुण जखम लवकर ठीक करण्यास मदत करतात. एखादी जखम झाल्यास रोज तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे. कॅन्सरचा धोका कमी राहतो. तांब्याच्या भांड्यातील पाण्यामध्ये ऑक्सिडंट्स पर्याप्त प्रमाणात असतात, जे कॅन्सरशी लढण्यात सहाय्यक ठरतात. यामुळे कॅन्सरचा धोका कमी राहतो. ह्या होत्या आजच्या हेल्थ ट्रिक्स. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला नक्कीच लाईक, शेअर अँड कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.